आकाशवाणी पुणे निर्मित स्वस्थ भारत या कार्यक्रमात पी सी ओ डी याविषयी सुप्रसिद्ध स्त्रीरोग आणि वंधत्व चिकित्सा तज्ज्ञ डॉक्टर कुंदन इंगळे यांची रेवती राणे यांनी घेतलेली मुलाखत आता ऐकूयात सादर करते धीरज केदारी नमस्कार श्रोते हो स्वस्थ भारत या कार्यक्रमात सर्वांचे स्वागत मी डॉक्टर रेवती राणे स्त्रीरोग वंध्यत्व चिकित्सा तज्ज्ञ महाराष्ट्र राज्य स्त्रीरोग तज्ज्ञ संघटनेच्या जनजागृती समितीचे अध्यक्ष सध्या मुलींमध्ये स्त्रियांमध्ये पाळीच्या अनियमिततेचे प्रमाण वाढलंय यामध्ये ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के स्त्रियांमध्ये पीसीओडी हा कारणीभूत दिसून येतोय त्यातूनच पुढे वाढलेले वजन चेहऱ्यावर पुरळ येणे बंधत्व पिशवीचे आजार डायबिटीज अशा अनेक विकारांना फाटे फुटतात पी सी या आजाराबाबत आपण नक्कीच ऐकले असेल वाचले असेल किंवा अनुभवले असेल आणि याबाबत अनेक प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनात असतीलच म्हणूनच सप्टेंबर महिना हा पी सी बाबत जनजागृती करण्यासाठी घोषित केला गेलेला आहे या पार्श्वभूमीवर तुमच्या मनातल्या प्रश्नांचे निरसन करण्यासाठी आज आपल्याबरोबर आहेत सुप्रसिद्ध स्त्रीरोग व वंध्यत्व चिकित्सा तज्ज्ञ फॉक्सी इन्फर्टिलिटी कमिटीचे व अमॉक्स एंडोक्राईन कमिटीचे अध्यक्ष डॉक्टर कुंदन इंगळे सर नमस्कार सर नमस्कार डॉक्टर सर्वप्रथम सर आपण श्रोत्यांना सांगूयात की पीसीओडी म्हणजे नक्की काय सो पीसीओडी so हा एक प्रकारचा असा आजार आहे त्याला आपण सिंड्रोमिक आजार असं म्हणू कारण याच्यामध्ये त्या स्त्रीच्या शरीरामध्ये तिला दर महिन्याला पाळीही उशिरा येत असते आणि याचबरोबर तिला अँड्रोजन हॉर्मोन शरीरामध्ये जास्त असल्यामुळे तिच्या शरीरात होणाऱ्या अँड्रोजनिक चेंजेसमुळे तिला सिमटम्स जे होतात ते जसं शरीरावर पुरळ येणं चेहऱ्यावर पुरळ येणं किंवा चेहऱ्यावरती इस्पेशली हनुवटीवरती जाड केसांची वाढ होणं हे जे सायन्स आणि सिमटम्स आपल्याला दिसतात हे अँड्रोजन हॉर्मोन जास्त असल्यामुळे दिसतात आणि असे चेंजेस दिसायला लागले तर त्याला आपण त्या स्त्रीला पी आजार असण्याची शक्यता खूप जास्त आहे असं आपण म्हणू शकतो तसं पाहिलं तर पी पेशंटला आपण चार वेगवेगळ्या क्लासिफिकेशनमध्ये डिव्हाइड करतो प्रत्येक एका कॅटेगरीमध्ये काही दोनच गोष्टी आढळतील त्या दोन गोष्टी दुसऱ्या कॅटेगरीमध्ये नाही आढळणार सो वेगवेगळे प्रमाण असतात काही पी पेशंट हे ओबीज असतात म्हणजे जाड त्यांना लठ्ठपणा असतो काही पेशंट अंडर वेट असतात सो ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता म्हणून याला याच्याचसाठी याला आपण पीसीओएस म्हणतो म्हणजे पॉलिसिस्टिकन्स सिंड्रोम म्हणतो डिसीज म्हणण्याच्या ऐवजी म्हणजे व्यापकता फार मोठी आहे आपण एकाच कुठल्या लक्षणावरून तो आहे असं आपण पेशंटला आपण नाही म्हणू शकत तर पीसीओडी आढळतो पण वेगवेगळ्या वयामध्ये हो तर मग तो कुठल्या कुठल्या वयात तसं पाहिलं तर पीसीओ एस हा जो आजार आहे याची खरी सुरुवात ही ऍडोलशन या एज ग्रुप पासूनच खरं सुरुवात होते पण हा आजार खूप वर्ष तिच्या आयुष्यात चालतो म्हणजे तो ऍडोलशन फेसपासून तर मेनोपॉज येण्याच्या स्टेज पर्यंत सुद्धा तो तिच्या शरीरात अस्तित्वात आढळून येतो पण याचं आपण म्हंटल आता जसं की प्रमाण बरंच आहे तर तुमच्या अनुभवाने साधारण किती दिसत याचं प्रमाण तसं पाहिलं तर जे गव्हर्नमेंट कडनं जे सर्व्हे झालेले आहेत आणि आता जो रिसेंटली सर्व्हे झाला आहे तसं आपण जनरल पॉप्युलेशन किंवा जनरल सगळ्या स्त्रियांमध्ये जर असं बघायला गेलो तर याचं प्रमाण हे कमीत कमी तीन ते बावीस टक्क्यापर्यंत नोंदवलेलं आहे जसं आपण जर आपण अॅडोलशन फेज म्हटलं म्हणजे वयाच्या तेरा ते अठरा वयामध्ये मुलींमध्ये आपण त्याचं प्रमाण बघितलं तर ते नऊ ते दहा टक्के आहे समजा अठरा ते चाळीस अडोतीस वयापर्यंत एक प्रजनन एज म्हटलं जातं रिप्रोडक्टिव्ह एज म्हटलं जातं ह्याच्यामध्ये हाच इन्सिडन्स इव्हन रिपोर्टेड अडोतीस पर्सेंट पर्यंत दिसून येतो कारण त्या फेजमध्ये या आजारामुळे तिला प्रेग्नन्सी राहत नाही त्यामुळे जास्तीत जास्त पेशंट डॉक्टर्सकडे येतात रिपोर्ट करतात म्हणून ते होता, था। होता था, था yes. च, ए, येस आणि यामुळेच प्रत्येक सर्वे काही अॅक्युरेटली आपल्याला हे देऊ शकत नाही पण येस याचं प्रमाण नक्कीच आज आमच्याकडे येणाऱ्या पेशंटमध्ये तीस ते चाळीस टक्के पेशंटमध्ये आढळून येतं दिसत आहे मग हे जे प्रमाण आता वाढत चाललंय तर त्याची काय कारण आहेत म्हणजे हे कशामुळे इतकं प्रमाण वाढत आहे याचं खरी सुरुवात तर होते ती फार लहानपणापासून होते इस्पेशली जर मुलींचं जाडेपणा लठ्ठपणा हा एज एजमध्येच असेल म्हणजे तीन ते पाच वयापासून जर त्या त्यांच्या अपेक्षेपेक्षा जास्त जाड असतील तर हे जी चाइल्डहूड ओबेसिटी आहे ही त्यांना अॅक्च्युली जास्त प्रमाणित करत की नाही हि पुढे जाऊन पीसीओडी होऊ शकतो तसंच आजकालची जी जीवनशैली आहे जसं खूप फास्ट फूड खाल्लं जातं हाय mm. कॅलरी जेवण घेतलं जातं बाहेरचं mm. खाल्लं जातं त्यामुळे ह्या गोष्टींमुळे तिच्या शरीरामध्ये खूप सारे एन्व्हायरमेंटल टॉक्सिन्स येतात mm. जे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस निर्माण करतात आणि त्याच्यामुळे सुद्धा पॉलिसिस्टिक ओवेरेन्स सिंड्रोम होतात काही एन्डोक्राईन डिस्ट्रप्टर्स म्हणून घटक पण आपल्या शरीरात येतात आणि ह्या घटकांमुळे सुद्धा ह्या आपल्या स्टिरॉइड म्हणजे जे, जे हॉर्मोन्स आहे यांच्या प्रोडक्शनमध्ये फरक पडतो तर ह्या पण आहे पण सगळ्यात आणखीन एक महत्त्वाचा घटक असतो असं आढळून येतो की काही कुटुंबांमध्ये त्यांच्या फॅमिलीमध्ये आज आपल्याला इन्सुलिन रेझिस्टन्स हा अनुवंशिक दिसतो mm. सो ज्या आई वडिलांना डायबिटीज आहे किंवा ज्या फॅ कुटुंबामध्ये डायबिटीज हे अनुवंशिक आहे तिथल्या मुलींना मात्र पीसीओएस एस होण्याची रिस्क खूप जास्त आणि भारतामध्ये खूपच जास्त आहे त्याच्यामुळे आपल्याकडे इनफॅक्ट पीसीओएस चे पेशंट खूप जास्त आढळून येतात बाहेरच्या कंट्रीज पेक्षा म्हणजे लहानपणापासूनच्या आपल्या खाण्यापिण्यातल्या सवयी हे जे काही आपल्या चुकतायत आता गोष्टी त्याच्यामुळे हे प्रमाण वाढत चाललंय आता आपण जे म्हंटल की वेगवेगळ्या वयोगटात आपल्याला दिसतं तर आपण तिन्ही जे काही वयोगट म्हणाले तर प्रत्येकात काय लक्षण असतात म्हणजे साधारण विशेषतः ज्या तेरा ते अठरा वयामधल्या मुली आहेत ह्या जनरली मी जसं म्हंटल एस मध्ये तिचं दर महिन्याला पाळी उशीर आहे सो हे पहिलं कॉमन प्रेझेंटेशन आहे ज्याच्याने मुली डॉक्टरांकडे येतात की ब माझी पाळी सारखी उशीरा येते आहे mm. किंवा काही मुली कॉस्मेटिक्स प्रॉब्लेम्समुळे होतात कारण त्यांना खूप सारे पुरळ चेहऱ्यावर येत असते mm. त्यामुळे त्यांना जान, ते कॉस्मेटिकली नसतं जाणं म्हणजे त्यांना आवडत नाही मग त्याची काही ट्रीटमेंट एकाही चौकशी करायला येतात तसंच मी जसं म्हटलं हर्स्युटिझम हर्स्युटिझममध्ये हनुवटीवरती जाड थिक असे केसांची डेव्हलपमेंट होते इव्हन कॉस्मेटिकली हे बरोबर दिसत नाही ह्या गोष्टीमुळे ते आपल्याला दाखवायला येतात आणि काही व्यक्तींमध्ये छोट्याशा एरियामध्ये केसांचा लॉस झालेला असतो त्याला ॲलोपेशा म्हणतात सो इवन ह्या कॉ ह्या ज्या अँड्रोजेनिक फीचर्स आहेत याच्यासाठी सुद्धा दाखवायला येतात म्हणजे तरुण मुलींच्या साधारण या असतात तर मग त्यांना आपण काय म्हणजे त्यांचं आपण निदान कसं करतो की पीसीओएस एस आहे हे आपण त्यांना कसं सांगतो यांचे खरं तसं पाहिलं तर आताच्या जगातल्या सगळ्या गाईडलाईन नुसार आता सोनोग्राफिक डायग्नोसिस कंपल्सरी नाही राहिलेलं आता जर एखादी मुलगी तुमच्याकडे आली आणि म्हटली की माझी सारखी पाळी उशीरा येते आणि तिला हे जे आपण आता अँड्रोजन जास्त असल्यामुळे जे जा शरीरावरती चेंजेस दिसतात हे सगळे चेंजेस असतील तरीसुद्धा आपण तिला पीसीएस आहे हे डायग्नोसिस करू शकतो आपल्याला सोनोग्राफीने ओव्हरी म्हणजे बीचकोशाचं पॅटर्न पॉलिसिस्टिक ओव्हरी सारखंच दिसलं पाहिजे हे नाही नाहीये आपण क्लिनिकल आणि सिमटम्स वरनच हे आता आपण पुढच्या वयोगटाकडे वळूयात जेव्हा त्यांचं लग्न होतं आणि ते गरोदरपणासाठी प्रयत्न करत असतात तेव्हा पी सीओडीमुळे बंधत्वाचं प्रमाण बऱ्याच प्रमाणात आपल्याला आढळून येतं तर त्या बाबतीत आपण त्या पेशंटला काय सल्ला देतो त्यांच्यात आपण काय निदान करतो किंवा कसं आपण उपचार देतो त्यांना मग अशी डिस्कस केल्या अशा सगळ्या टेस्ट करून आ, इवन सोनोग्राफी इथं महत्त्वाचा रोल करतो डायग्नोसिसमध्ये कारण सोनोग्राफीमध्ये एक विशिष्ट असं पॉलिसिस्टिक ओव्हरेन पॅटर्न आपण त्याला म्हणतो ज्याच्यात आपल्याला भरपूर छोटे छोटे पाण्याची फुगे आपल्याला ओव्हरीमध्ये दिसतात पण इथं पेशंट मेनली आपल्याकडे दोन कंप्लेंट्स घेऊन येतात एक म्हणजे त्यांना नैसर्गिकरित्या प्रेग्नन्सी राहत नाही आहे आणि त्यांना रिपीटेड ॲबॉर्शन्स पण होत आहेत त्यामध्ये पण पीस मध्ये ही सुद्धा कंप्लेंट आपल्याला आढळून येते अशा व्यक्तींना इस्पेशली ज्यांना प्रेग्नन्सी राहत नाही आहे यांना आपण ओव्युलेशन इंडक्शन अशी ट्रीटमेंट करतो सो क्लोमिफेन लेट्रोझॉल गोनाडोट्रॉपिन हॉर्मोन देऊन आपण त्यांचे हे फॉलिकलची वाढ करतो आणि इवन एस सी जी नावाचा हार्मोन वापरून ह्या वाढलेल्या फॉलिकलचं ओव्युलेशन पण आपण घडवतो आणि ह्या ट्रीटमेंटमुळे तसं पाहिलं तर उपचार पद्धतीचा सक्सेस रेट खूप चांगल्या पद्धतीने आहे म्हणजे चांगलं सक्सेस रेट आपल्याला टक्केवारीने मिळतो रिकरंट अॅबॉर्शनच्या पेशंटमध्ये सुद्धा आपण uh, खूप असा भर करतो ह्या पेशंटवरती की त्यांनी जर जाड असतील तर वजन कमी करावं आपण त्यांचे हॉर्मोन्स सप्रेस करावे आणि मग ओव्हिलेशन इंडक्शनच्या मदतीने जेव्हा आपण बीज वाढवतो आणि हॉर्मोन कंट्रोल करून आपण बीज वाढवतो तेव्हा तिथला गर्भाची क्वालिटी पण चांगली असते ज्याच्यामुळे त्यांचे मिसकॅरेज होण्याचे रिस्क कमी होते बरोबर आता ह्या सगळ्या आपल्या प्रयत्नांनी पेशंट आता गरोदर झालेली आहे तर गरोदर राहिल्यानंतर तिचा सगळा धोका संपतो का, का किंवा त्याच्या पुढे पीसीओडीमुळे तिला पुढे गरोदरपणात काय काय प्रॉब्लेम होऊ शकतात पीसीओडी जसं प्रेग्नन्सी राहण्यासाठी अडचण निर्माण करते तसंच प्रेग्नन्सीच्या दरम्यान सुद्धा कॉम्प्लिकेशन्स करू शकते जसं पीसीओडी असलेल्या एस असलेल्या स्त्रियांमध्ये प्रेग्नन्सी राहिल्यानंतर गर्भपात होण्याची रिस्क ही ऑलमोस्ट पन्नास टक्के आहे अजून असेच जसं मी म्हटलं इन्सुलिन रेझिस्टन्स असल्यामुळे गर्भवती झाल्यानंतर हा इन्सुलिन रेझिस्टन्स प्रेग्नन्सीच्या स्टेटमुळे सुद्धा आणखी वाढतो त्यामुळे तिला प्रेग्नन्सीमध्ये होणारा डायबिटीज याची रिस्क ही ऑलमोस्ट सिक्स टाईम्स हायर आहे तसंच ह्या पेशंटला ब्लड प्रेशर वाढण्याचं म्हणजे प्रेग्नन्सी इंड्युस्ड हायपर हे होणं किंवा प्रीटम डिलिव्हरी होणं हे सगळे कॉम्प्लिकेशन्स तिच्या शरीरामध्ये आपल्याला म्हणजे त्या नऊ महिन्याच्या प्रवासामध्ये दिसून येतात नऊ महिन्याच्या कालावधीमध्ये डॉक्टरांकडे जाऊन वेळेवरती चेकअप करून यांची टेस्ट करून त्याला लवकरात लवकर निदान करणं हे तेवढंच महत्त्वाचं असतं म्हणजे पीसीओडीचा उपचार झाला आणि गरोदर तुम्ही राहिलात म्हणजे तिथे सगळ्या गोष्टी तुमची जबाबदारी संपत नाहीये तर आपल्याला योग्य वेळेस मात्र आपण जर डॉक्टरांचा त्याच्यामध्ये सल्ला घेतला योग्य वेळेस योग्य गोष्टी आपण त्या पद्धतीने आप ट्रीटमेंट घेत राहिलो तर मात्र आपण यशस्वीरित्या नव्या महिन्यापर्यंत जाऊन आपल्याला एक निरोगी बाळ आणि निरोगी आई आपल्याला मिळू मिळू शकते तर आता ह्याच्या पुढे आता त्या तिला बाळ झाली सगळं झालं तर तिथून पुढे एक वयाच्या पस्तीसशी चाळीसशी नंतरही पीसीओडीचे तिला काही परिणाम पुढे आयुष्यात होऊ शकतात का किंवा तिला काही कुठल्या अडचणींना सामोरं जायला लागतं का या प इन्सुलिन रेझिस्टन्समुळे जो तिच्या शरीरामध्ये आधीपासूनच आहे वयाच्या बारा तेराव्या वर्षापासून तिच्या शरीरात आहे तो इवन पस्तीस चाळीस वयानंतर आल्यानंतर इन फॅक्ट तो आता त्याचे सिमटम्स दाखवायला सुरुवात करतो आणि ज्याला आपण म्हणतो की वयोनुसार होणारा डायबिटीज ओके सो okay? ह्या so, एका सिंड्रोमपासून पुढचा सिंड्रोम येतो त्याला मेटा मेटाबोलिक सिंड्रोम म्हणतो किंवा मेटालिक सिंड्रोम म्हणतो आपण सो याच्यामध्ये काय होतं की त्या स्त्रीला डायबिटीज होऊ शकतो तिचं कोलेस्ट्रॉल वाढण्याची रिस्क असते तिचा तिला हायपर टेन्शन होतं म्हणजे ब्लड प्रेशर वाढतं ह्या आजारांमुळे म्हणजे इनफॅक्ट हे सगळे रिस्क फॅक्टर आहे ज्याच्यामुळे तिला हृदयाचा आजार होतो ज्याला कोरोनरी आर्ट डिसीज म्हणतात जिथं हृदयाला जाणाऱ्या रक्तवाहिन्यांचं ब्लॉकेज होतात सो ह्या सगळ्या गोष्टींची रिस्क तिला वाढते आणि हा मेटाबॉलिक सिंड्रोमसाठी पिशवे पेशंट ही नेहमीच रिस्क फॅक्टर आहे सो so, एकदा अडोतीस चाळीस वय संपलं म्हणजे आता पीसीएसचा इफेक्ट संपला असं कधीच म्हणू नये ह्या स्त्रीने पुढे जाऊन हे समजून घेणं जरुरी आहे आणि इनफॅक्ट ते येण्याच्या आधी त्याला कसं प्रिव्हेंट करता येईल किंवा त्याला कसं डिले करता येईल त्याला कसं उशीर आणता येईल याच्यावरती जास्त फोकस करणं जरुरी आहे तर आता आपण पी सीओडीचं साधारण लक्षणं काय आहेत किंवा त्याच्यामुळे काय त्रास होतो हे सगळं आपण बघितलं तर ह्याच्यावर आपल्याला काम कि करण्यासाठी किंवा ह्याचं आपल्याला निरसन करण्यासाठी मला असं वाटतं की आहाराचा आणि पी सी ओ डीचा फार जवळचा संबंध आहे तर पी सी ओ डी ज्यांना ज्याचं निदान केलं जातं मग लहान वयात असो किंवा आपल्याकडे इन्फर्टिलिटीच्या ट्रीटमेंटसाठी पेशंट येतात किंवा नंतरच्या वयात येतात तर त्यांनी साधारण काय आहार घेतला पाहिजे uh, मी जसं म्हटलं ऑलमोस्ट पीसीएसमध्ये ऐंशी टक्के पेशंट हे ओबीज असतात म्हणजे त्यांना लठ्ठपणा असतो इनफॅक्ट वेट लॉस uh, करणं कुठल्याही ह्या वयोगटामध्ये फारच इम्पॉर्टंट आहे आणि यस yes, जसं आपण म्हणतो की वजन कमी करणं म्हणजे आहाराचा संबंध येणारच सो hmm. यस so, yes, त्यांनी एक विशिष्ट प्रकारचा आहार घेत घेणं जरुरी आहे ज्याच्याने त्यांना वजन कमी करणं पण महत्वाचं आहे आणि कमी केलेलं वजन मेंटेन करणं पण महत्वाचं आहे पण जेव्हा आपण वेट लॉस करतो त्यावेळेस लो फॅट लो कार्बोहायड्रेट आणि हाय प्रोटीन डायट ह्या ह्या गोष्टी महत्वाच्या फॉलो केल्या पाहिजे पण व्यायामाचा सुद्धा त्याच्यामध्ये हा महत्वाचा रोल असतो तर व्यायामाने पिसीओडी कमी होतो का वजन कमी करणं नुसतं कॅलरी रेस्ट्रिक करणं नाही आहे पण शरीरात जे फॅटच्या स्वरूपात जास्त कॅलरीज आहेत यांना पण आपल्याला संपवायचं आहे आणि म्हणून याच्यासाठी आहार नियंत्रित करून त्याच्याबरोबर व्यायाम करणं फार फार महत्वाची गोष्ट आहे तर आपल्याला असं दिसून येतं की आपण हे दोन्ही गोष्टी फॉलो करून एक महिन्याच्या शेवटी आपल्याला जे तीन ते चार किलो वजन ॲव्हरेजने कमी केलं पाहिजे ते खरंच आपण अचीव्ह करू शकतो हे समजतं खरंच असं पाहिलं तर पी सीओस आजारला आपण गायब करू शकत नाही किंवा संपवू शकत नाही पण त्याचा जो शरीरावरचा परिणाम आहे हा कमी नक्की करू शकतो त्यामुळे वजन कमी करणं हे कुठल्याही जीवनशैलीमध्ये इंटिग्रल पार्ट आहे तो अविभाज्य भाग आहे हा तुम्ही आता फार महत्वाचा मुद्दा सांगितला की अगदी आपल्या उंची प्रमाणे जे काही वजन संकेत केलेलं आहे अगदी तिथपर्यंत पोहोचायची गरज नाहीये तर आपण दहा टक्के जरी आपलं वजन कमी केलं तरीही त्याचा आपल्याला फायदा होतो दुसरी महत्वाची गोष्ट तुम्ही जी सांगितली की व्यायाम हा आहाराबरोबर तितकाच महत्वाचा आहे तर सगळ्यांनी व्यायाम आणि आहार या दोन्हीचाही याच्यात अवलंब करणं गरजेचं आहे तो तर पीसीओडीचा मानसिक आरोग्यावर काय परिणाम होतो पीसीओ मुळे त्या स्त्रीला प्रेग्नन्सी किंवा गर्भवती राहण्याला अडचण येते ही एकच गोष्ट तिला खूप जास्त खालवते कारण mm. आपल्याकडे सोसायटीमध्ये हे सोशल प्रेशर खूप असतं सातत्याने जर फेल्युअर मिळत असेल तर डिप्रेशन पण सुद्धा काही खूप रेअर नाही mm. ह्या स्त्रियांमध्ये जसं मी म्हटलं की कॉस्मेटिकली पण तिला चेहऱ्यावरती पुरळ येणं mm. हे हर्सुटिझमचे चेंजेस त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम तिच्या मानसिकतेवर होतोच आणि मग ती हळूहळू तिचा तो सेल्फ कॉन्फिडन्स ती लूज करते आणि जसं आपण म्हटलं की आपण जर ट्रीटमेंटचं व्यवस्थित आपण पालन केलं आणि आपल्याला जे चेंजेस रिव्हर्स होताना दिसतात आणि हेच मेंटल हेल्थ आपल्याला साऊंड मेंटल हेल्थ अचीव करायला खूप मदत करते तर सर आपण आता बऱ्याच अंगाने पीसीओडी बाबत चर्चा केली तर याचा सारांश म्हणून तुम्ही श्रोत्यांना काय सल्ला द्याल जसं आपण आता ह्या आजाराबद्दल ज्ञान घेतलं सो मी तर हेच म्हणेल की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर सो so, आपण ट्रीटमेंट घेण्यापेक्षा हा आजाराला कसं प्रिव्हेंट करता येईल सो so, जसं आईवडिलांनी लहानपणीच लक्ष देणं जरुरी आहे की आपल्या मुलींमध्ये जाडपणा असेल तर तेव्हाच आपण एक्सरसाइज म्हणा किंवा स्पोर्ट्समध्ये इन्वॉल्व्ह करणं डायट रेस्ट्रिक्ट करणं जेणेकरून वजन कंट्रोल ठेवणं तसंच आजकाल आपण फार इझिली ॲक्सेप्ट केलं आणि मुलांना फास्ट फूड इतक्या इझिली अवेलेबल करून देणं ह्या सगळ्या सवयी कमी केल्या पाहिजे आणि प्रत्येक वेळेस वेळेवरती जेव्हा जेव्हा असे हे सिमटम्स दिसतील तेव्हा डॉक्टरांकडे आवर्जून जाणे डॉक्टर जे सल्ला देतात तो हंड्रेड पर्सेंट फॉलो करणं ते करणं ते करत राहणं हे फार फार इम्पॉर्टंट आहे जेणेकरून योग्य वेळेत जर आपण त्यांची उपचार पद्धती केली तर इव्हन बरेचसे कॉम्प्लिकेशन म्हणजे इवन, इवन इन्फर्टिलिटी म्हणा किंवा प्रेग्नन्सीत होणारा डायबिटीज म्हणा किंवा पुढे जाऊन चाळीसा वयाला जाऊन आपल्याला डायबिटीज किंवा ब्लड प्रेशर हे जे मेटाबॉलिक सिंड्रोम आपण हे सगळे आपल्याला कसं पुढे ढकलता येईल आणि ते आपल्याला आपल्या आयुष्यात अडचण निर्माण करणार आहे सो so, प्रिव्हेन्शनवर तुम्ही जास्त लक्ष द्या क्युअरला uh, तर डॉक्टर आहेत पण uh, हा आजार शेवटी पुढचे तीस चाळीस वर्ष तिच्याबरोबर संगतीला राहणार आहे सोबत राहणार आहे त्याच्यामुळे प्रिव्हेन्शनला जास्त महत्व आहे धन्यवाद सर तर श्रोते हो आत्ताच आपण पी बद्दल सविस्तर माहिती ऐकली पी हा फक्त पाळीची अनियमितता नसून आणि वंध्यत्व यापुरता सीमित नसून त्याची व्यापकता मोठी आहे हे आपल्याला समजलंच असेल आपल्याला आपली जीवनशैली मानसिक आणि शारीरिक आरोग्य यात अमूलाग्र बदल करणं गरजेचं आहे तरच आपण पी सीओडी थोपू शकतो आणि त्याच्यावर मात करू शकतो पुन्हा भेटूया अशाच एका विषयावर चर्चा करण्यासाठी धन्यवाद स्वस्थ भारत या कार्यक्रमात पी सी ओ डी याविषयी सुप्रसिद्ध स्त्रीरोग आणि वंधत्व चिकित्सक डॉक्टर कुंदन इंगळे यांची डॉक्टर रेवती राणे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली करते होते धीरज केदारी ही आकाश